चल ये बाहर अशी पाण्यात कारंजी उडवून काय होत नाही. चल होणार होणार या महिन्याभरात ना नक्की होणार. आजकाल VFX नी काहीही करता येतं माहिती आहे ना तुला. मला ना पाण्याचा फोबिया आहे. बुडण्याची भीतीच माणसाला पोहायला शिकवते लक्षात ठेव. वा चला बाबाजी सत्संगाला चला. चल चल उशीर झाला. हो चल चल चला पेशन्स ना पोहायला सांगतो पण मलाच येत नाही यार. मामा ती गाडीची काच साफ करा आधी. हे सोडा. होय साहेब. सगळे ठसे उमटले त्याच्यावर. ए कृष्णा लेमन टी घेरे आणतो साहेब. कॉम्प्रेसर गेलाय. बदल की मग घेऊन जावं लागेल. उद्या आणून देतो. ठीक आहे. ए ठीक आहे काय ठीक आहे. आज रात्री काय मी AC शिवाय झोपू. हे बाबा तुला झेपणार नसेल तर तसं सांग मी संध्याकाळपर्यंत नवीन AC इन्स्टॉल करून घेतो. आओ साहेब करतो ना काहीतरी. हॅलो साहेब संध्याकाळपर्यंत आणून देतो 100%. हो हो साहेब. कॉम्पिटन्स डोक्यात जातो माझ्या या लोकांचा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझ्या त्या वेगन प्रकारामुळे ना काल माझं पनीर वाया गेलं. प्राणी आणि प्राणीजन्य पदार्थ सोडून सगळं चालतं. इतकं सोपं आहे. अरे आधी पनीर म्हणतीये मी. फळ येते झाडाला लागतं. म्हैस दूध पनीर. आणि तू काय एक्साइट होतीयस. मी कृष्णाला लिस्ट पाठवली व्हॉट्सअपवर तो आणेल. साहेब हा निघालाय. हे रात्रीपर्यंत पाहिजे. हा करतो साहेब. हा काळ स्वाईप केल्याची ही रिसीट आहे रे कालची. हो केळ्याचा वाढदिवस होता त्याला घड्याळ गिफ्ट केलं. 48,000 क्लास आहे. आउटस्टँडिंग. अरे उठसूट काळ स्वाईप करायला लागलेस हल्ली तू. आधी तुझ्याशी बोलतीये मी. अगं कार्ड असतं कशासाठी. आणि जेव्हा जेव्हा मी कार्ड स्वाईप करतो तेव्हा आपली इकॉनॉमी ग्रो होते. नोबेल प्राइजेस झाली का रे डिक्लेअर. बेसिक इकॉनॉमिक्स आहे. आधी गोल्ड स्टँडर्ड होता आता फियाट स्टँडर्ड आहे. क्रेडिट जितकं जास्त तेवढाच पैसा जास्त जनरेट होणार. म्हणून तर बँक सतत ओरडत असतात लोन घ्या लोन घ्या. आणि खरं तर एक बिझनेस एंटिटी म्हणून आपणही तेच केलं पाहिजे. पण तेही तुम्हाला पटणार नाही असो. आणि फेडता नाही आलं तर काय करायचं. लंडनला पळून जायचं. लोन घ्यावंच लागतं पण लोन किती घ्यायचं त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे ना. आणि बोनस किती द्यायचा यालाही मर्यादा आहे. दरवर्षी पगार वाढवतोस ना आपण तरीही बोनस नाही. तिथपर्यंत ठीक आहे. पण जनरली कंपनीज प्रॉफिटच्या 2-3% बोनस देतात. आपण 15% देतो. यावर्षी तर प्रॉफिटही झाला नाही तरी बोनस तेवढाच. म्हणजे जवळपास 20-22%.
इट्स क्रेझी. हे बघ, पगार वाढ ही महागाईशी लिंक असते. बोनस तर तसं. घराचं ऑफिस करू नका, मी सुद्धा राहते इथे. आज मीटिंग आहे ना तुमची, तिथे बोला काय बोलायचं ते. ठीक आहे, मी निघतो आधी. या तुम्ही सावकाश. काय उपयोग आहे त्या मीटिंगचा, तिथेही मी अशीच उरसफोड करणार आणि तरी कोणीही माझा ऐकणार नाही. सगळे यांचीच बाजू घेणार. यू बिलीव्ह इन ग्रे पॉइंट. टुडे इज ऍक्च्युली युअर बेस्ट चान्स. तेव्हा नीट टेल बी लावून चांगली तयारी करून ये. एकत्र जाऊ. मराठी शाही आणि मुघल सुलतानात एका गाडीतून. चल ओके, गिव्ह मी 10 मिनिट्स. या येतो का? ब्रेड बटर देऊ का रे? बटर. अरे मागे बघ. अरे ढोकशीर. सॉरी सर, सॉरी. द्या. बोनस म्हणजे नक्की काय? इट्स नायदर डिव्हिडंड नॉर इंटरेस्ट, इट्स जस्ट अ फ्रीबी. मी मुळातच बोनस या कॉन्सेप्टच्या विरोधात आहे. आता मार्केटच्या कंडिशन्स काय आहेत, बँकांची परिस्थिती काय आहे, इतर कंपन्या ज्या ले ऑफ करतायत त्या उगाचच करतायत का? आपला फोकस यावेळी कमीत कमी खर्चात प्रोडक्टिव्हिटी मॅक्झिमाइज करण्यावर असला पाहिजे. अँड आय जेन्युइनली बिलीव्ह की या परिस्थितीत बोनसची उधळखोरी आपल्या कंपनीला परवडण्यासारखी नाही आहे. आय एम अगेन्स्ट इट. आय सेकंड हिज ओपिनियन. काय ही कंपनी मी एका वेगळ्या तत्वावर उभी केली आहे. अकाउंटिंग, डेबिट, क्रेडिट या शब्दात नाही मांडता येणार ते. तुम्हाला ओल्ड स्कूल वाटेल पण ठीक आहे, काही हरकत नाही. पण परिस्थिती अनुकूल नसताना सुद्धा आपल्याला जो फायदा झालाय त्याचं बरंचसं श्रेय त्या सगळ्या बाहेर काम करणाऱ्या लोकांचं आहे. का काय झालं? ह्युमन एररमुळे आपल्या कंपनीचं किती नुकसान होतं याचा अंदाज आहे तुम्हाला? तो बाहेरचा माणूस ट्रॉली ढकलायचा एक फालतू काम करू शकत नाही आणि त्यालाही इतका भरमसाट बोनस मिळावा असं वाटतं तुम्हाला? ते फालतू काम आहे असं कसं म्हणतोस तू रे? तो सकाळी 9 ला येतो, 10-10 तास ते काम करतो, कधी गरज पडली तर 14 तास, 16 तास. त्याचा काय संबंध आहे? तुला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? तो ज्या प्रकारचं आयुष्य जगतो ना तसा एक दिवस राहू शकणार नाहीस तू. हे खूपच ओव्हररेटेड वाक्य आहे. हा, दिव्याखाली अभ्यास करून आयुष्य जगलो वगैरे, आणि त्याला जर का स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल तर त्यांनी स्वतःची एफिशियन्सी इम्प्रूव्ह करावी. आणि बरीच लोक असं आयुष्य जगतात, गरज पडली की जगतायत. पडले का गरज कधी? पडावी अशी इच्छा आहे का तुमची? आपण व्होटिंग करूया का? बोनस द्यावा असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी हात वर करा. वेल, 4 in favor ऑफ बोनस अँड 4 against इट, सो इट्स अ टाय. कायद्यानुसार अशा परिस्थितीत कास्टिंग व्होट म्हणजे निर्णायक व्होट, तो अधिकार आपलाच असेल चेअरमन साहेब. ऍब्सोल्युटली. एकाच माणसाने 2-2 मतदान करावं आणि आपण म्हणतो की ही एक डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे. फेअर. चला आपण 1 महिना घेऊ, चर्चा करू, एकमेकांना समजावून घेऊ आणि परत भेटू 1 महिन्यानी. लेट्स बी एज फेअर एज पॉसिबल. नाही का आदित्य? अरे हळू हळू. काय रे? मुद्दाम बोललात ना. काय? हेच की तू स्टॉक उचलणारा मुलगा माझ्याहून बेटर आहे असं म्हणालो मी. काय रे? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अहो कसला गैरसमज? आणि तुम्ही कधीतरी कोणाची बाजू ठामपणे अशी घ्या ना, सतत पळ काढत असता कन्फ्रंटेशन पासून. आणि अगदी असं बोलणार नाहीत पण तेच म्हणायचं होतं तुम्हाला. हे बघा, मी एकदम प्रोफेशनली बोलत होतो मीटिंग मध्ये. तुम्हाला अशी पर्सनल कमेंट एवढ्या सगळ्या लोकांसमोर बिझनेस मीटिंग मध्ये करायची काही गरज नव्हती. नाही आता इतकं जेवरी लागलं असेल तर काहीतरी तथ्य असेल ना ते. काय तथ्य? की तो माझ्याहून बेटर आहे, त्याला जे काही मिळतं ते तो डिझर्व करतो आणि मला जे मिळतं ते मी नाही करत. नॉनसेन्स.
हे बघ, तो बेटर का तू बेटर हा प्रश्न नाहीये. त्याच्या जागी तो आणि तुझ्या जागी तू बेटर आहात. प्रश्न असा आहे की तो जसा राहतो जगतो तसा तू राहू शकशील का? नाही राहू शकणार. प्रयत्न कर, अंदाज नाही तुला, एक दिवस नाही जमणार. एक दिवस काय हो, महिनाभर राहीन. राह मग का राहू? जणू काही राहून दाखवलं तर पुढच्या मीटिंग मध्ये तुमचं मत माझ्या बाजूनी देणार. दिलं चल त्याल. हो, आणि तू नाही राहिलास तर मग तुझं मत माझ्या बाजूनी देशील. नक्की. झे रे, काहीतरी काय. नक्की. नाव यू आर टॉकिंग. चल, किती पैसे आहेत खिशात? माहित नाही, असतील एक 8-10 हजार असतील. हा, म्हणजे 60% भारतीयांना महिन्याला जेवढे मिळतात त्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, 5 हजारात राहा, उरलेल्यात भागव. पण क्रेडिट कार्ड आणि स्वतःची ओळख दाखवायची नाही. मग कुठेही राहा, काही कर, नोकरी कर. दंडील. सकाळीच निघ मग. आणि एक गोष्ट, इट्स नथिंग पर्सनल, स्ट्रिक्टली बिझनेस डील. चला. आधी अरे सोड ना हा हट्ट. आपण असं करूया का, तू मामाकडे जा काही दिवस, मी फोन करते त्याला. इथे कोणालाच काही कळणार नाही. आई अग, आजोबांनी माझ्यावर काहीही थोपवलेलं नाहीये. मी स्वतःहून चॅलेंज दिलंय त्यांना. आणि ही गोष्ट मला फक्त आजोबांना नाही तर स्वतःलाही सिद्ध करून दाखवायची. मामाकडे राहून कसं चालेल, त्यापेक्षा मी इथेच राहिलो नसतो का? अरे पण मी काय म्हणते त्याचा. आई माझं ठरलंय, मी चाललोय. बोल ना. कंपनीशी निगडीत निर्णय असे घेणार आहोत का आपण? काय हरकत आहे, आपण बोलूया ना आदित्यशी. तो काही अगदीच वाया गेलेला मुलगा नाहीये. एवढीच माफक अपेक्षा आहे का मुलाकडनं? थोडा हिचा तरी विचार करा. आत्ताच खचून गेली ती. एक वर्षभर एकटा अमेरिकेत होता, नाही काळजी वाटली. अख्खा युरोप एकटा इंडून आला, नाही काळजी वाटली. 4 तासावर आहे मुंबई. काय ड्रामा चाललाय? वनवासात निघालाय रामचा सगळे. झालं बोला. नाही, विंटर इज कमिंग. मी आणि शिरशी लॅनिस्टर दोघं थांबलोय. हॅलो केळ्या. अरे ऐक ना. हा अरे, कुठे आहेस तू? अरे मुंबईला चाललोय महिन्याभरासाठी. का, कधी ठरलं? ठरलं रे, सगळं गडबडीतच ठरलं. डिटेल्स नंतर सांगतो. बरं ऐक, तुझी मदत मागायचा काळा दिवस आलाय. मला इथे मुंबईत राहायला एक जागा हवी आहे महिन्याभराकरता. तुझ्या बाबांच्या ओळखीत कोणी एजंट वगैरे आहेत? अरे एजंट कशाला, अरे माझा फ्लॅट आहे ना. नाही नाही, भाड्याने राहायचं. 5 हजार बजेट आहे. 5 हजार? हे बघ, मला काही सांगणार आहेस का तू? ए, मी तुला सांगितलं ना केळ्या, डोकं नको खाऊस, नंतर बोलतो. तू आधी सांग, तू मदत करणार आहेस का? ठीक आहे, मी तुला नंबर व्हॉट्सअप करतो. हा थँक्स. निघालास पाण्यामध्ये कारंजी उडवायला? च्या आईला तू ये परत, एका महिन्यात तयार होईन मी. चल व्हॉट्सअप कर. हाय. हाय. मायसेल्फ बबलू. आदित्य. मोर्या, तुमच्या साहेबांशी बोलणं झालं ना? नाही, म्हणजे आमच्या सरांचा फोन आला होता. 15 हजाराच्या खालची पार्टी सर आपल्याकडेच पाठवतात. ते बोलले तुमचं बजेटचं थोडं लफडं आहे म्हणून. पण होऊन जाईल, मुंबई सगळ्यांना आपल्यात सामावून घेते. फक्त कसंही कुठेही राहायची तयारी पाहिजे. तुमची आहे ना, मग झालं, होऊन जाईल. नाही, तयारी आहे. व्हेरी गुड. पण काही बेसिक गरजा आहेत. हा हा. म्हणजे टॉयलेटमध्ये कमोड हवा. एसी नसेल तरी, कूलर असेल तरी चालेल, किंवा हवा खेळती राहिली पाहिजे. आणि फ्लॅट जर का हाईटवर असेल तर बरं, म्हणजे
व्ह्यू थोडा चांगला मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पाहिजे. माझ्या मित्रांनी सांगितलं इथे पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. नळ उघडला की पाणी आलं पाहिजे. होऊन जाईल, एकदा बघून घेऊया ना आपण. हा चला या. पोचलो का? हे काय साहेब, पोचलो दादा. काय विक्रम काका, मार्बल वगैरे एकदम झकास हा झकास. आता आपला साईबाबा ताजमहालात राहणार. हो चला चला. हे आपले विक्रम काका, सगळा मार्बलचा खर्च यांनी केला स्वतःच्या पैशाने. ऐकवत नाही तुम्ही काय बोलताय. झालं नवीन वाढू तरी वाटत. हो खोली दाखवतोय साहेबांना, बघूया. हो या 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 साहेब, या इकडेच आहे. या या या, स्वच्छता अभियान चालू आहे. या साहेब या या. सावकाश अहो, तुम्ही आले तसं म्हणताय मगाच पासून. आलं तसं बोलताय तुम्ही, अजून किती वेळ आहे? हा हे काय हे आलंच आलंच. बोली एक नंबर आहे, बस वादच नाही. काय मावशी, कसे गेले? 300 रुपये ताजे आहेत ना, बघू. 250 ला देते. एवढ्याची 300, 150 ला दे. बबलू जाताना देतो. बबलू भाऊ ए जाताना नेतो का? या या सर या. काय मावशी बरं आहे ना? या 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 सर या. सावकाशे हा सांभाळ या. हा एवढाच पॅच आहे ना हा मच्छी मार्केटचा आहे. नंतर जवळच आलं, एरिया एकदम मस्त शांत. नाशिक वरून पोहोचायला नाही लागल्या. ओ ओ हॅलो, बाहेर इथे लोक रस्त्यावर चालतायत, जरा बघून टाका की पाणी. सॉरी. अरे व्हॉट सॉरी, इथे एवढ्याच्या जागेत कुंड्याला वेची काय हाऊस असते यांना कळत नाही. होय सॉरी बोलले ना, पाणीच पडलंय. ऍसिड पडला का करू नकोस, जाचल. अरे आणि नाकावरचा रुमाल काढ आधी. ओ ऍटिट्यूड कोणाला दाखवताय तुम्ही? बाहेर सिव्हिक सेन्स नाही तुम्हाला? अरे आहे कोणी? अरे सुतार भेणे पाटली का भाऊ? हा हा माझा आहे. माझा आहे म्हणजे? ए बांगड्या चाची पंगा घेऊ नको, खाणार ना गिळून जाईन. तू गिळणार? काटा अडकेल कशात. आणि हा कोण भाडोत्री पैलवान आणला का रे बाहेरून? नाही साहेब, भाडोत्री झाला नाही अजून, फक्त खोली दाखवतोय. ए मात घे ना त्याला, आता चुकून त्याच्यात कोणाला बाहेर काढायचो. या या साहेब आत या. घाबरू नका. ए थांबा रे पोरानो थांबा. या सर. अरे वा अक्का, आज बोंबील घेतलंस का? आदल्या जन्मी तू काय बोका होतस? नेमकं वासावर इलाच. अगं वरच्या खोलीला गिराईक लागलंय, दाखवून घेतो. वाय वाय चवी घेतो. या सर या, बॅग ठेवा ना इथे. नाही ठीक आहे. ठेव ठेव. अरे मी हा इकडं काय नाही होत. ठेवा आपलीच माणसं आहेत. या ए कॉल सेंटर जरा बाजूलो. या सर या. सावकाश. या सर या. हे काय एवढंच? हो अख्ख्या कोळीवाड्यातली सगळ्यात मोठी रूम आहे खास तुमच्यासाठी. अहो तुमच्या बजेट प्रमाणानं खूप मोठी झाली. 80 स्क्वेअर फीट म्हणजे केवढे झाले मुंबई. आता काय हाताने फिरवायचं? नाही हा आहे ना हा चालतो. हा बघा हा असा दरवाजा उघडला की समोर समुद्राचं पाणी आहे की नाही सी व्ह्यू. संध्याकाळी वारा सुटला ना मस्त सुकलेल्या बोंबलाचा सुगंध येतो कधी कधी. नॉनव्हेज नाही खात. मासे म्हणजे काय नॉनव्हेज नाही?
समुद्र फळ बोला होत वेद चफी येतो. तुम्ही जैन काय? नाही मी विगन आहे. चालतंय, हिंदू मुसलमान ख्रिश्चन जैन विगन सगळं चालतंय, नो प्रॉब्लेम. बोला पसंत आहे? पसंत असेल तर फायनल करून टाका, हा तारीला 5,000 देऊन टाकूया. काय शोधताय? वॉशरूम. हे का मोरीचं आउटलेट दिलंय ना, हो आंघोळ तिथे केली चालते. हा नळ दिलाय, सकाळी 1 तास पाणी येत, यात भरलं की 24 तास. संडासला बाहेर. बाहेर? हो जवळच आहे. जुलाब झाले नाही तर फार तर 1 टायमाला, नाहीतर जास्तीत जास्त 2 टायमाला गरज लागते. पूर्वी नाही का गावाला बाहेरच असायचे टॉयलेट रानात. या अडगळीचं काय करायचं? ती कोपऱ्यात तर पडले नाहीच आहे असं समजा. बोला करून टाकायचं फायनल? नाही आपण आणखीन ऑप्शन्स बघूया ना. हो नाही ऑप्शन बघायला काय नाही हो साहेब, पण तुमच्या बजेट मध्ये पण ते बसलं पाहिजे ना. हो साहेब आपण हवं तर दुसरी बघू. हो साहेब मी काय म्हणतो ऐका साहेब, जागा खूप आहे तो मुंबई, पण तुमचं बजेटचं लपडं आहे ना, 25,000 आहे ना. ओके 5 जणांत शेअर केली तर 5,000 होईल. तुम्ही समोर बघा ना. हा बघा समोरच टॉवर आहे. हा बघा आला 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 ना. होईल होईल, परवा सर्व्हिसिंग केली होती. होईल होईल, थांबा मी ट्राय करतो. सोडा सोडा. हेल्मेट द्या साहेब, परवा सर्व्हिसिंग केली होती. द्या द्या ठीक. काढा जरा. बस बॅग मी पकडतो. पुढची जागा कुठे आता? इथे चौकात आहे. मला रस्ता दाखवायला ना. सरळ जाऊन राईट मारे. पकडून बसा. पकडले पकड. मी तुम्हाला पहिलंच सांगतो, कागूद बिगूद व्हायचा नाही, बोली चालीवर व्हावं. संपेल ना. हे बघ आमच्या दोन्ही बी पोरींची लग्न झाली, आता आम्ही म्हातारा म्हातारी झालो. कसंय, यांनी खून पारला होता, 12 वर्ष जेलात होते. तेव्हा मी चौथा धुनी भांडी करून आमचं दिस कारलं. आता नाही होत, जे बी काही आहे ना त्या खोलीच्या भाऱ्यावर आमचं दिस चाललंय. यांना जशी पंबलिंगची कामं भेटतात तसं ते करतात. बाकी चालू आहे तसंच. हा सकाळी चहा भेटल, बिस्कुट खारी पाव सवताच सवता आणायचं. एवढं समद कबूल असल तर बोला. ठीक आहे. 5,000 ना? हो 5,000. एका येतो मी. बोंबील 1 नंबर. हा तुझं 500 रुपये घेऊन जा, अगे लागतील तेव्हा घेऊन टाकेल मी. अरे पण चला काका येतो. हो साहेब काही लागलं तर बिंदास फोन करायचा. हो पण चावी अक्का दे का? चावी त्यांना देतो देतो. थँक्यू. कृष्णा एक लेमन टी घे रे, एक चमचा हानी टाक त्यात, खूप गोड करतो. लांब क्यों नहीं जा रही है?
काय विसाव काका? काय रे? मावरे भेटले का? काय नाही रे, सगळ्या मशीनवाल्या पोटी मच्छी संपवतात, लय लांब जावं लागते. हो हा बस कर, आता लय वय झालं तुमचं. तू येतो का? चला चल. ए अरे इकडे जा. हे कसं लागलं तुला? समुद्रावर एवढा खासील तर फुकशील नाही. इकडे 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 काय ऑनलाईन बुकिंग केलं काय? बघ ना जरा, रांग दिसत नाही. रांग? हा कुठे? काही काय रांग लागली आहे बघ. इथं सगळ्याच बाबतीत थोडी कळ सोसावी लागते. पहिल्या दाराला अजिबात नंबर लावू नको, फ्रान्सिस चपटी न घेता गेलाय म्हणजे लय वेळ लागणार रे. ओ मात्रे काका. काय रे? तुमचं पाहुणे बघा, हा जनवण आलाय. अरे नवीन आहे रे तो, हे घे माझा डबा घे जा. नाही नको. अरे घे, देवानं दोन अत्याचाराला दिलेत, एक धुवायला आणि एक डबा धरायला. नातेवाईक आहे का तुमचा? नाही ग, भारे करू आहे. अगं एक महिन्यासाठी राहायला आलाय, सिगारेट नाही, दारू नाही. तुझ्यासाठी असाच मुलगा बघ. हा अगं परी एक प्रॉब्लेम आहे, मासळीच खात नाही तो, फक्त करी भात. हा ठेव बाई, जातो आजा. अरे जाऊ द्या, नवीन आहे तो, पहिला दिवस आहे त्याचा. बाई जातो आजा. थँक्यू. पाणी का? नळ नाहीये. ते लाल बालटीतलं पाणी घ्या आणि जा. तू नळ पाहिजे टिश्यू पेपर. पाणी काय इकडच्या तिकडे करतोय यार. अग बाई यार नुसता. ए हवा इन्स्टंट आला. अरे थांब. अरे काय झालं? अरे समुद्रावर जा. अरे सगळं ऑटोमॅटिक होतं, फक्त भरतीची वेळ बघून बघायचं. हे थांबलं. हे दोन मिनिटं घोडा धर ना, माळ बंद पडली. मी नसेल नानाची टांग. हो बाई. ओ बाई. कोण? मी बासका. बाई तूच ना, घोडा धर ना जरा. घोडा? शुद्ध भाषेत सांग, शुद्ध. शिडी शिडी धरता का जरा? ठीक आहे. हे बघ हे पडला बाई. थांब थांब. ओके ना? हा पेट. हा एक नंबर, व्हेरी गुड. बंद कर बंद. ठीक आहे, एकदा अजून बघ. राहू दे, राहू दे, नको राहू दे, राहू दे. चल लावायचं. हा चल. थँक्यू. हा चल चल. काय काय नाही, थोडी अलर्जी झाली. होईल सवय. माय सेल्फ संतोष. हा सूर्या. हाय रॉबिन. देव्या. हाय. बस एवढीच ओळख आहे आपली. नाईस टू मीट यू. मी आदित्य. हा मस्त आहे फिजिक्स. काय फिजिक्स? नाही मी इकॉनॉमिक्स ग्रॅड आहे. फिजिक्स त्याला कळलं नाही रे. फिजिक्स रे. अच्छा फिजिक्स. कुठे जातो? स्विमिंग करतो आणि आठवड्यात ना एक दोन तीन दिवस वेट ट्रेनिंग. चांगलं आहे, उपयोगाला पडेल ना. ये जा, आपल्याकडे जिम आहे. आणि उद्या काय मॅटर झाला ना तर मागे पुढे बघायचं नाही. हातातील ती काठी सुरा कोयता विळा उचलायचं आणि आमच्या सोबत निघायचं. काय? पण का? ते ना विचारायचं. यायचं बस, थोडा मार द्यायचा, थोडा खायचं. नाही आय एम सॉरी, पण मी व्हायलन्स मध्ये बिलीव्ह नाही करत. पंडे नको देऊ, यायचं. ए जाऊ दे रे, नवीन आहे तो. टाइम येईल तेव्हा बघू. ऐक, आज आपल्याकडे हलत आहे. हलत म्हणजे इकडची मेन. लग्नाला नाही आलं तरी चालत. ये मग बघतो.
भक्त बोलला यार. हसतो का? जाऊ दे, तू स्टॉक भरून ठेव, कमी पडायला नको. काय हॅलो मिल्या, जरा 14 क्रेट बिअर. ए तुझा फादर येणार आहे. फ्रान्सिस येणार आहे 16 क्रेट बिअर कर रे. माझ्या बापाला बोलतो. आला आला आला, मान ठेवला आपला. येतो? नाही नाही मी घेतले नाही. थोडीफार वाईन घेतली तर कधीतरी पार्टी, तेवढंच काय. अरे पार्टीच आहे ना, घे ना मग. नाही नको. अरे चने चने पण नको. पण मी नाही खात. मटन समोसा. पाणी पाहिजे? पाणी आणू? नको खा. जवळ्याची चटणी. ही गव्हाचीच आहे ना? गव्हाची गव्हाची. काकडी आणि गाजर. किती झाले? 2142. अण्णा सांडी द्या. हा देतो. अरे वा, याने आठवड्याभराचा बिझनेस करून दिलेला दिसतोय. आता दुकान बंद करून रजेवर जाऊ नका म्हणजे झालं. नाही दुकान कसं बंद करणार, थोडं जास्त झालंय, कमी करायचंय थोडं. मग कर कमी, केवढा वारंवार घेतलाय, महत्वाचं तेवढं घे ना. सगळंच महत्वाचं आहे. हे काय सोया मिल्क हे महत्वाचं आहे. भानू डेअरी मध्ये सांग, रोज 1 लिटर घरी आणून टाकेल तुझ्या. मी विगन आहे. मग कोऱ्याच्यामध्ये लिंबू पिळून पी. शॅम्पू दे ना. हे बिस्किट चहात बुडवून खायला बरोबर. मामा बरोबर. 2 ग्लुकोज द्या. हे गेलं. आणि हा हे ब्रेड पण नको, ब्रेडची काय गरज. 3 लादी पाव द्या. व्हीट ब्रेड आहे तो. तू वेड आहे का रे? मामा माझी हंडी द्या, मी जाते. नाही नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही करा. तुम्ही काय करताय ते? एवढी टूथपेस्ट कशाला, महिनाभराचा टेस्ट नाही ते. ही छोटी आहे ना आणखी. मग याच्याहून छोटी आहे? नाही नाही आहे. नाही बरं ठीक आहे, राहू दे. हे गेलो हे गेलो. हा केचप पण ठेवून द्या. केचप नको. तू
नूडल्स वर घालून खायला नाही नको जाऊ दे. मामा बिल बनवा. ₹615. वाव 615. काय पाहिलं? थँक्स. कसं होतं कालचं बटन विचारलं का? येतो ग. का वाडीत वारा केवढा वाहतो ना, का सिक्युरिटी राहतच नाही. अरे काय घंटा बरं चाललंय इथे, कंपनीचं नुकसान होताना दिसतंय मला आणि तरीही मी काहीच करायचं नाही. बरं मला सांग सध्याची आर्थिक स्थिती काय आहे? साधारण सोमालिया देशाच्या अर्थव्यवस्थेसारखी आहे. पैसे नाहीत, उत्पादन शून्य, लोन कोणी देणार नाही, 70 रुपये पडले खर्च करायला. अरे पण आपल्या देशात 35 रुपयावरती दारिद्र्य देश आहे. त्या मनानं तू श्रीमंत आहेस. जोक सुचत आहे तुला. हे बघ केळ्या, आय कांट अफोर्ड टू लूज, इट्स टू ब्लडी इम्पॉर्टंट टू मी. अरे पण तू जिंकणार कसा आहेस? तू आहे त्यात भागू शकत नाहीस हे कळतंय का तुला? त्यासाठी तुला पैसे मिळवावे लागतील. मिळवावे लागतील माहिती आहे रे मला, पण ते कसे ते सांग ना. अरे त्यात मला का माहिती यार. हे बघ तू कुठेतरी शॉपकीपरचं काम कर, विकली पगार मग, हवं तर धुणी भांडी कर. हे तुझं तोडवून घेतलंयस ना. नसती गाडव ओढून घेतो अंगावर. हे बघ केळ्या, माझे सेन्सेस आधीच काम करत नाही. इथे सगळं 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 उघडंय. एसी नाहीये, पंखा युजलेस, खिडकीतून जो काही वारा आहे तो खारट अंग चिकट करून जातो साला. मला वेड लागायची पाळी आली आणि त्यात तू म्हणतोय मी असली फालतू काम करू? ऐक ना, एक काम कर. तुला नाही ना झेपत आहे, पण निघून ये परत. ओय कुठे चालला? चल सोडते मी तुला स्टेशनला. चल 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 पटकन स्टेशनलाच जातोयस ना? हो अगं. चल मी सोडते तुला. परीक्षा हो? एमबीए नाही, सीए फायनल. हो या वर्षी सुटला पाहिजे यार. तू कुठे जॉबला? हो म्हणजे जॉब शोधतोय, इंटरव्ह्यूज वगैरे. ओके काही मदत लागली तर सांग. या शुअर. हॅलो. हां हॅलो. हा मी तुमची ऍड वाचली पार्ट टाइम फुल टाइम वर्कची, त्याबद्दल बोलायचं होतं तुला. सपना मॅडम? एक मिनिट है मैडम, ये रख रहा हूँ, ये दूसरे मैडम का है. एक्सक्यूज मी. ये अमित जरा देखो इनको क्या चाहिए. नहीं, तुम्ही ती बाहर नोटिस. हाँ जी आया. हाँ जरा देखो सर, ये इनका शूज. हाँ, रख दो इधर. सर शूज नहीं, थैंक यू. टी शर्ट्स नहीं, आई एम गुड. हाफ स्लीव्स, फुल स्लीव्स? नहीं नहीं, सीरियसली नहीं चाहिए. आप बहुत लकी हैं, डिस्काउंट है. अरे नहीं नहीं, नहीं चाहिए, थैंक यू. एक पे 30% और तीन पे 50%. आई एम गुड मैडम. ये आपका बिल. थैंक यू. वेलकम. काही पसंत नाही पडलं का? काही दुसरं दाखव का? नाही, तुम्ही ऍक्च्युली बाहेर जी जॉब करता नोटीस लावली आहे त्याकरता आलोय मी. नोकरी? हो माझ्यासाठी. स्टोअर किपरची नोकरी आहे, 10 तास ड्युटी, सकाळी 10 ते रात्री 8. आणि हो, कस्टमर जास्ती असले तर बूटही दाखवावे लागतील.
ठीक है, पगार 4000 रुपये. 4000 महीना. उद्यापासून येशील? पगार आठवड्याच्या आठवड्याला मिळेल. डन डन, थँक्यू. ओके आदित्य, ठीक आहे मग मी उद्या सकाळी 10 वाजता. शार, या, थँक्यू. पाहिजे तर बोला. नको नको. बाहेर 350 मिळतं, मी 150 देतो. काय रे, मस्त असं गारगार पाणी भेटल आहे ना, मग वाढव लवकर. काय भाई देऊ का? नाही, चहा दारू नाही पीत, पण पाणी तर पितो का नाही तू? हा कितीला दिलं? बाहेर 350 देतात, मी 150 देतो. है की नाही? देख दे, हुशार माणूस. ए दादा, दादा सूर्यदादाचे आबा वारलेत, लवकर चला. ए तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागून आलो. काय, ए जाऊ आपण, थांब. मी म्हणजे आपला माणूस गेलाय ना, जायला पाहिजे. सध्या चल लवकर. हा आलो. वाईट झालं. अरे कर्ज काढीन पण राहील मात्र राहील असा खाक्या होता. माझेच 3000 देणं बाकी होते. झालं ना सगळं, ठेवलंय ना. हा ए इकडे ये. अरे गोरीबांधी हॅपी जर्नी पार्टनर. एक मिनिट. आता माझी बकवास कोण ऐकणार? काय करू? ये ना. अरे नाही ठीक. काय करू मी? काय झालं? राईट वन, राईट वन. ठीक रे. काय? अरे धर रे, गुलाब पाणी शिंपडायचं. अरे नाही तू. अरे घे रे, शिंपड. काय करू? शिंपड शिंपड. चला हारवाले या सगळे, या टाकून. हा चला लवकर. फुलांची पैसे कसले? 400 रुपयाचे इंजेक्शन पण नाही. काय नाही, 4 वर्ष खटलात पडून होता, आता कुलकुणाचं धुरे मी. आता पतवंडाचं तू. ए उचला रे. चला उचला यारे. यारे चला चला. उचल उचल भाई, उचल ना. अरे नाही, नको नको. अरे आता यांच्या आईचं दुसरं कोण नाही ना इथं. उचल ना. अरे पण मी कसं? चल चल भाई, चल ना, चल चला चला, उचला तुम्ही पण. हा चल चल, धर घे, उचल. जय राम श्रीराम, 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 जय राम. मला डब्याची चौकशी करायची होती. मिळेल की? आणि ह्या बाकीच्यांसारखी कंजुशी नाही करत आम्ही, भरपूर डबा देतो. 3 चपात्या, सुकी भाजी, डाळ भात, कोशिंबीर, लोणचं पापड पाहिजे तसं देतो. बुधवारी आणि शुक्रवारी मच्छी देतो आणि एका वेळच्या डब्याचे 40 रुपये पडतील. महिनाभर 2 वेळेचा डबा हवा असेल तर 2000 पडतील. बाकी तुम्ही बोला. नाही ते ठीक आहे, फक्त मी व्हिगन आहे. चिकन? चिकन मिळेल ना? नाही रविवारचं मिळतं आणि त्याचे 50 रुपये एक्स्ट्रा पडतील. नाही काकू, मी चिकन, मटन, फिश, नॉनव्हेज काही काही खात नाही. मग व्हेज मिळेल ना? व्हेज आहे ना, व्हेज आणि नॉनव्हेज सगळं मिळेल आपल्याकडे. हो व्हेज पाहिजे, पण व्हेजिटेरियन मध्ये सुद्धा मला व्हिगन म्हणजे दुग्धजन्य, प्राणीजन्य असले कुठलेही पदार्थ. खरवस म्हणायचंय का? नाही खरवस नाही मिळायचं. खरवस तर मुळीच नको. मी समजत, मला मी समजत. हा म्हणजे दूध, दही, लोणी, ताक. आय नो. प्राण्यांपासून आलेलं काही नको. उद्यापासून डबा मिळेल. या आता. ओके थँक्यू, वेलकम. अगं व्हिगन म्हणजे आय तो नको पडूस त्याच्यात, ते विचित्र असतं फार. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ये ये हे गे.
हा टी शर्ट घाल आणि ते दुसरे दोघे आले की मग तुला काम समजावून देतो तेव्हा आपण भेटू. हा ठीक आहे जा. कुठे करायचं चेंज? मागे स्टोर रूम मध्ये. चलो चलो अमित जल्दी चलो लेट हो गया. हे अमित ये बॉक्स निकाल के देना. हाँ कौन सा? ये वाला ये थैंक्स. क्या जूते हैं? कितने में दिए? अरे बेचने के लिए नहीं है, मेरे रख दे. पर इतने सारे जूते हैं तो सही, एक मेरे को दे दो ना, ये बहुत ही अच्छा है. अरे ऐसे कैसे दे दूं? मेरे जूते हैं, मैंने खरीदे है, अपने पैसे से खरीदे. रख दे अंदर रख दे, मेरे जूते हैं वो. प्लीज. अरे बेचने के लिए नहीं है अमित कुमार, मेरे जूते. थोड़ा सरकार का प्लीज. जाना बोल ना. आजचं जेवण मी केलंय. तुला मसाले तिखट आवडत नसेल तर तू आधी तसं सांगायला हवं होतंस. अन्न वाया गेलेलं मला आवडत नाही. अरे आदित्य, आदित्य. हा भाई, वो स्टोर रूम में फर्स्ट रैक पर 6 नंबर का जूता रखा है, पिंक वाला स्पोर्ट्स, वो लेके आना. ठीक है. दिस इज द वन. ओके. अरे क्या हुआ रे? अरे क्या यार, सब गिरा दिया. सॉरी. अरे तू रहने दे. तू जाके कस्टमर देख, मैं देखता हूँ. श्योर. हाँ, इतना सा छोटा सा काम नहीं होता तुमसे. जाओ sorry. मैं देखता हूँ. हाँ. अच्छा, ये वाला. हाँ. वाओ, इसका कलर बहुत हाँ, फाइन है. हल्का भी मैडम. hmm. और बहुत कलरफुल है, व्हाइट ब्लू हर तरह के कलर पे जाएगा ये. या साहब, या बसा वही नहीं बसा. ये आदित्य सर, जरा यहाँ अटेंड कर. यस सर. अच्छा साइज. नहीं रुको. काय दाखू? बेटे के लिए शूज. स्पोर्ट्स कैनवस. स्पोर्ट्स में चाहिए था. एज क्या है बच्चे की? अरे आयते हैं वो चौथे वाले रैक पे, वो ब्लू वाला जूता है ना, वो दे देना इनको. और 4 नंबर देना. ओके okay. सही बैठो बेटा, ऐसा नहीं करते. ठीक से बैठो. कुछ और बताओ ना. एक है हमारे पास ये. हाँ. नहीं एक्चुअली मुझे उसी में साइज चाहिए. पहनाओ जी. मम्मी मुझे पेन हो रहा है. क्या कर रहे हो भैया? सॉरी. थोड़ा ठीक से पहनाओ. मुझे पेन हो रहा है. क्या कर रहे हो भैया, जरा देख के पहनाओ ना. अरे मैम ठीक से ही तो पहना रहा हूँ. अरे कैसे पहना रहे यार, उसे तकलीफ हो रही है. ठीक से पहना उसे. सर आप देख रहे हैं मैं ठीक से पहना रहा हूँ. ठीक से किधर पहना रहे, उसको तकलीफ हो रही है इसके लिए बोल रहे हैं वो. सर मैं
अच्छा ठीक है, आप बताइए कैसे पहनाना है, वैसे पहना देता हूँ मैं। अच्छा फिर मैं बता दूं मैं कैसे पहनाना है उसे। कैसे बात कर दे आप कस्टमर के? आप देख रहे हैं मैं ठीक से ही पहना रहा हूँ आप। अरे तकलीफ हो रही है इसके लिए बोल रहे हैं वो। अब आपके बेटे को क्यों तकलीफ हो रही है, मुझे कैसे पता? आप ठीक से नहीं पहना रहे हो इसके लिए हो रही है तकलीफ। तो इसीलिए तो मैं बोल रहा हूँ, आप बता दीजिए मैं पहना दूंगा। कैसे लोग भर्ती करके रखे, कैसे बात कर दे आप कस्टमर के साथ? एक काम करो, दूसरी जगह जाते हैं, 10 दुकान है यहाँ पे, कहीं पे भी ले लेंगे। चलो उठो, चलो ठीक है जाइए। क्या जाइए, कैसे बात कर रहे हैं आप? कैसे बात करो, क्या आदमी है, अपने औकात में रहकर बात करो। औकात क्या बात करते हो तुम? क्या मतलब है औकात का? औकात क्यों निकाल रहे हैं आप मेरी? आदित्य आपका बच्चा, आपका बच्चा प्रॉब्लम क्रिएट कर रहा है यहाँ पे, वो प्रॉब्लम क्रिएट कर रहा है, आप देख रहे हो ना? समझ में नहीं आता तुझे आदित्य, कूल डाउन ऐसे। तू आज स्टोर रूम में जा, स्टोर रूम में जा, तू जा। समझाइए आपके हीरो को, समझाइए जरा। साहेब माफ करा, मी त्याच्या वतीने माफी मागतो तुमची। कस्टमर बात करता छोटा बच्चा है। माफ करा, बसा आपण, बसा शांत व्हा, शांती रख, शांती रख। गुरगान आया, आता मेरी औकात, औकात क्या दे रही है, 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 औकात, औकात क्या दे रही है, औकात। शिकलो त्या समजली दुनियादारी, वेळशी झाला प्रेम आणि मेळशी झाली। ठीक आहे ठीक आहे, कळलं ना काही काय आणि काय होणार। चला लावा बोल पण खूप प्रॅक्टिसची गरज आहे। कळलं भाई, कॅरम चालतो ना? हा खेळतो। अरे ये मग, ये रे, ये ये रे, ये बघा आता आदित्य खेळतो का रे तो? काय माहित, मी सुटतो आता। तू नाही खेळणारस? नाही, माझा आज बॅड लक आहे बस। आज कशी काय वाट चुकली इकडे? काही नाही, झोप लागत नव्हती आणि दिवाऊन दिसलं त्यामुळे आलो। काम भारी नाही जम रे, चांगलं नाही जम रे, नाही जम रे तेरे को। थांब येईल का तरी, येईल थांब जरा, ठीक आहे। लाव बाबा, होऊन जाऊ दे 1-2-1। काय बोलतो? आहेत आहेत। रेडी? हा चल ब्रेक तू कर। काम कर, घर पे जा। मस्त कशाने वल्ला दुसरी सॉलिड दुसरी पण चांगलं नाही गेले हा 100 सोडाच। सही लग रहा है, सही लग रहा है। जमा शुरू हो जा। 100 सोडा, अब देख। हाँ चल घसीट, बहुत बिल्ला बजने वाला आगे बनता है। चल वाट, चल फुट, मला शिकवणारा कोण तू? करू शकतो स्वतः, मला समजतो का झंडू? शानबट्टी टोचन तुझ्याकडेच ठेव, स्वतःच बघ, फुकटचे सल्ले नको दे। लढायची नाही, लढायची वेळ आली माहीत दे, समजतोय कम दाखविन दम, फक्त माहीत दे। राजा तू घरचा, तुझ्या इथला मीच आहे माहीत दे।
थोडं बोलायचं सांगायचं भांडायचं तोडायचं जोडायचं विचार मारायचं म्हणून माईक दे जास्त बोलायचं ते बोलू दे माईक दे जरा लोकांचे कान खोलू दे माईक दे जास्त बोलायचं ते बोलू दे ऐकायचं तर राईट नाही तर चल चुरण सोडून दे माईक दे जास्त बोलायचं ते बोलू दे माईक दे जरा लोकांचे कान खोलू दे माईक दे जास्त बोलायचं ते बोलू दे ऐकायचं तर राईट नाही तर चल चुरण सोडून दे एबीसीडी बारा खडी एका दिवसा शिकला कोण घासम घासी झंझट मारी साला करावी लागते रोज हळूहळू जमत मग गरम तर म्हणणं लागतं ध्यान तुझ्या नाही होणार बकवास ऐकून पकले कान तू तुझं बघ वाकड्यात जाऊ नको येऊ आड उठेल आपला हात जर डोक्याची सणकली तार मी करतो करणार ना हारणारा मैदानी सामना मेहनतीला येईल रंग बघेल जग जरा थांबना टकटक हाल गरम गरम किस होईल पक्का तर सोड शरम का तू नरम आलत्या फलत्या शंका जगे बघून घे जगून घे माझ्या संग बोल माईक दे दाखव गाजवना चव लोकांना वाजव गाणं हे जोरात कोणतं माईक दे बिंदास्त बोलायचं ते बोलू दे माईक दे जरा लोकांचे कान खोलू दे माईक दे बिंदास्त बोलायचं ते बोलू दे ऐकायचं तर राईट नाही तर चल चुरल सोडून दे माईक दे बिंदास्त बोलायचं ते बोलू दे माईक दे जरा लोकांचे कान खोलू दे माईक दे बिंदास्त बोलायचं ते बोलू दे ऐकायचं तर राईट नाही तर चल चुरल सोडून दे वेळेवर पगार नाही देत बॉस मी करू काय डोकं खातोय माझं फुकट याला भरू काय परीक्षा आली अभ्यास घंटा पेपरात लिहू काय तुमची नाटकबाजी रोज तिला सोडू काय रिलेशन तोडू काय बाजूची कड काय पण मला पटत नाही भिंतेला सभेचा फ्राय झालाय घोटाळा कंटाळा आलाय मला गावले चल सोड बाबा सोड जरा जोरात गाव दे म्हणून माईक दे बिंदास्त बोलायचं ते बोलू दे माईक दे जरा लोकांचे कान खोलू दे माईक दे बिंदास्त बोलायचं ते बोलू दे ऐकायचं तर राईट नाही तर चल चुरण सोडून दे माईक दे बिंदास्त बोलायचं ते बोलू दे माईक दे जरा लोकांचे कान खोलू दे माईक दे बिंदास्त बोलायचं ते बोलू दे ऐकायचं तर राईट नाही तर चल चुरण सोडून दे स्वतःच्या पायात बूट घालणं आणि दुसऱ्याच्या पायात बूट घालणं यात खूप फरक असतो रे खेळ. अरे पण बुटांच्या दुकानात का त्यापेक्षा काही बरं काम नाही मिळालं. अरे त्या दुकानात एसी आहे खेळ. 10 तास मी मस्त एसी मध्ये असतो आणि फ्रँकली स्पीकिंग मी जिथे राहतोय ना तिथे पंखा पण लक्झरी आहे आणि त्याहून इम्पॉर्टंट म्हणजे घरापासून खूप जवळ आहे. ट्रेन वगैरेची धडपड नाही रे आणि विकली पगारही मिळतो. सेट आहे. तुझी स्विमिंगची प्रॅक्टिस कशी झाली आहे? अरे मस्त झकास झाली आहे. आता फ्लोट लावून फ्लोट होत आहे तर पण आता फ्लोट पण काढणार आहे आणि तुझ्या समोर तर सूर मारणारच रे ठरलं. अरे मी परवा तुला व्हॉट्सअप केलं होतं. शिट यार केळा इफ देर इज हेल ऑन दिस प्लॅनेट ना दिस इज इट. का रे? हीच ती जागा. नशीब नशीब मी एक महिना बोललो. का रे काय झालं? वर्ष बोललो असतो ना तर विडा झालो असतो. का रे आता तर सेट होतास. काय नाही रे समोर समुद्र आहे पण नळाला पाणी नाहीये. बोलतो नंतर. अरे पण ऐक जा. Oh, my God.
अरे असा वाळवत बसलास तर 2 दिवस लागतील. त्या इस्त्रीवाल्याकडे जा आणि फिरवून घे. अरे काय तू पण नळ पण जुने झालेत. एक काम करतो चांगला टाईट करतो. तरी तू एक काम करत जा, ते रात्रीचं ते मेन आहे ना ते बंद करत जा नीट. ठीक आहे. अरे याच्यापेक्षाही गए गुजरे नळ दुरुस्त केले मी येरवड्यात. तुम्ही खरंच खून केला होता का? नाही तुमच्याकडे बघून वाटत नाही म्हणून विचारलं. माझ्या दिसण्यावर जाऊ नको. मला बघून भले भले थरथर कापायचे. कसं आहे मी आधी पार्टीचं काम करायचो. एक दिवस दुसऱ्या पार्टीची माणसं आली अंगावर धावून. ते चार होते चार आणि मी एकटा. मग काय धरला सुरा घुसळला पोटात काढला बाहेर. लाल लाल रक्त नुसतं पाण्यासारखं वाहत होत. मीच नेला त्याला हॉस्पिटलमध्ये पण नाही वाचला. अरे मी नसता मारला त्याला तर त्यानं मला मारला असता. आता डिफेन्समध्ये मर्डर झाली तर झाली पण माणूस मेला रे. नाही शिक्षा व्हायलाच पाहिजे पण डिफेन्समध्ये कमी झाली असती ना. पुढे केस झाली. आमच्या पार्टीनं साधं वकील नाही दिला रे. एक एक दिवस मोजत 12 वर्ष 12 वर्ष काढली तुरुंगात. आणि जेव्हा बाहेर आलो जग खूप पुढे निघून गेलेलं. मी होतो तिथेच राहिलो. तिकडल्या पार्टीची माणसं इकडल्या पार्टीत, इकडल्या पार्टीची तिकडल्या पार्टीत. तिकडचे कार्यकर्ते इकडे येऊन नेते झाले आणि इकडचे तिकडे जाऊन मंत्री. तुला सांगतो पोरा, तो माणूस मेला नसताना तर आज मंत्री झालो असतो रे आपण. ए अख्खा वॉटर डिपार्टमेंट हाताशी ठेवला असता. काय करणार, प्लंबर झालो नळ दुरुस्त करतोय. हे बघ सगळं टकाटक करून ठेवलं. हा आता काय बी होणार नाही. आता आणखी काय व्हायचं बाकी आहे काका? हा मला हे कपडे लॉन्ड्रीवाल्याकडे सुकवायला न्यायचे. तोपर्यंत तुमच्याकडे काही मिळेल घालायला? हो देतो ना. ये कपड़ा इस्त्री करके लेना. हाँ ये वाला पहले देना, बाकी का बाद में लेके जाऊंगा. और सुनो एक मिनट, ये 2 नोट भी इस्त्री करके दे सकते हैं? संभल के. हाँ इसका चार्ज मत करना. दहावीचं वर्ष आहे तुझं. जास्त मोबाईल करू नको, फटके दे. कळलं? हो. अभ्यासाकडे पण लक्ष. हो गया क्या? नाही भाई कर रहा हूं. मेरा एक करके गोड दिसत आहेत मात्र काका. तू फोटो काढला मिनल? अरे वा. ए तू फोटो काढला? पाठवते मिनल. ए तो फोटो डिलीट कर ना प्लीज. अरे डिलीट कर ना. अरे दिस इज नॉट डन यार. अरे भैया मैं तुमको बोला ना यार, क्यों बैंड बजा रहे हो मेरी? अरे एक करके दो ना फटाफट. कर रहा हूँ साहब. अरे अरे हालत देखो ना यार मेरी. तुम वो पहला वाला करो. सॉरी, ते घरात जरा पाणी तुंबलं होतं. अचानक नळ खराब झाला. अरे क्या तू इन जूतों के पीछे ही पड़ा है? नहीं वो
आपको पता है एक जूता मेरी 2 महीने की सैलरी है, ये 2 जूते मेरे 4 महीने की सैलरी। मैं सोच रहा था वो किस तरह के लोग होते होंगे जो इस तरह का जूता खरीदते होंगे, कितनी सैलरी होती होगी उनकी। अरे तू इतना सोच ही क्यों रहा है, सोच ही मत, अच्छा जूता है। अच्छा सुन, इसे पैक करो और टी शर्ट पहन के आ जाओ फटाफट, सर ऑलरेडी थोड़े भड़के हुए। चल चल। हाँ आता याचं काय करू, तुला माहिती मला वाया गेलेला आवडत नाही। अगं नाही, बरेच दिवसात घरचं अन्न खाल्लं नव्हतं त्यामुळे पिझ्झा ऑर्डर केला। तू आणि पिझ्झा व्हीगन आहे? वाया नाही जाणार, ये ना, बस 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 डबा गोट, आपण दोघं खाऊ ना, तू खा मी थोडं खाईन। आईने घरी कोलबी केली, ते सोडून हा पाला पाचोळा खाऊ, तूच खा तुझा व्हीगन पिझ्झा आणि नेक्स्ट टाइम पासून सांगत जा मला। सॉरी। पडलाय भाडोत्री पैलवान, फिजिक्स मस्त आहे पण त्याच, मच्छी बिच्ची खात ना, आतून पोकल। अरे परवा हळदीत पण नाही घेतली। अरे हे सोड, साधं दूध पण पित नाही तो। दॅट्स वाय त्याला ना माझ्याकडे 2 तास पाठव, माझ्यावर बसला ना एकदम फिट। अहो काय करताय, ते खाली ठेवा डॉक्टरांचे ते। मिस डॉक्टर तांडेल, उठ। काय होतंय, श्वास घे दीर्घ। हा खोक जरा। आकर अशी जीभ बाहेर काढायची। फार काही नाही, बरं वाटेल 2 दिवसात। हा अहो पण झालंय काय मला? काय नाही रे, आता माझ्याकडे आलायस ना, थोडा विश्वास ठेव, 2 दिवसात बरं वाटेल। हे बघ, ही लाल गोळी आणि हिरवी गोळी, ही सकाळी नाश्त्यानंतर घ्यायची, ही निळी गोळी आणि ही ऑरेंज गोळी रात्री जेवल्यानंतर घ्यायची, आणि असं मळमळ झाल्यासारखं वाटलं, उलटी आल्यासारखं वाटलं किंवा डोकं दुखलं तर ही पिवळी गोळी घ्यायची। असू दे। ब्लड टेस्ट?
ब्लड टेस्ट नाही करायची? नाही, काही गरज नाही. फार काही झालं तर बघू नंतर. झालं तर म्हणजे? मी आहे ना, कशाला काळजी करतो. हे बघ, 4-5 तास आहेत अजून दवाखाना उघडायला, तोपर्यंत आरामात झोप. आणि फार काही झालं तर ऑक्सिजनचं सिलेंडर पण आहे आपल्याकडं, सलाईनची पण व्यवस्था आहे. कशाला काळजी करतो, झोप तू, झोप झोप. अरे काय होत नाही, झोप झोप झोप. झाड्या काय मध्येच बसलास? काय नाही, माझा हात लागलाय, 2 दिवसात बरा होतो. चला बसूया. हा खिळ्या. हा रे बोल. ऐक, तुझ्या डॉक्टर होण्याचा जरा फायदा होऊ दे आज. हे बघ, मला काल बरं वाटत नव्हतं. अचानक रात्री थंडी भरली आणि कुडकुडायला लागलो आणि मग चक्कर येऊन पडलो. आताही थोडं डोकं जड आहे माझं. इथे एका कमाल क्लिनिक मध्ये आलोय जिथे एका डॉक्टरनी मला रंगीबिरंगी गोळ्या दिल्यात. ऐक ना, मला भीती वाटते की स्वाईन फ्लू वगैरे नसेल ना. हे बघ, मी एकतर फिजिओ आहे. तुला दिलेल्या रंगीबिरंगी गोळ्यांशी माझा काय संबंध? तुला हवा असेल तर तू टेस्ट करून घे. फार फार तर 6,000 रुपये खर्च येईल त्या स्वाईन फ्लूच्या टेस्टचा. 6? खूप महाग आहे रे. तुला महाग वाटतंय? ऐतिहासिक क्षण आहे हा. हे बघ, मी काय म्हणतो, बेसिक टेस्ट येतात 600-800 रुपयांमध्ये. त्या मी तुला व्हॉट्सअप करतो, त्या करून घे. थँक्स सर. जड्या हो बाजूला. आता हिचं काय? थांब रे, तुला बघ. अच्छा ऐक, केळ्या बोलतो नंतर, नंतर बोलतो. अग, एवढे येऊन बघायची वगैरे काही गरज नव्हती. इतकाही आजारी नाही पडलोय मी. कोण आहेस तू आणि इथे का आलायस? कळत नाहीये का ऐकायचंच नाहीये? हे क्लिनिक आहे आणि मी आजारी आहे. तू इथे का आलायस, सांगणारेस की नाही? काम करायला. किमान येताना स्वतःची फेसबुक प्रोफाईल तरी डिलीट करून यायची ना. ठीक आहे, नाही सांगायचंय मग मी जाते. नाही थांब थांब, सांगतो सांगतो. पण प्लीज, आपण घरी जाऊन बोलूया का? मला इथे राहून अजूनच आजाऱ्यासारखं वाटतंय. चल चल, घरी जाऊन बोलूया. चल. चॅलेंज म्हणजे महिना पूर्ण झाला की तू जाणार. हा सगळा खेळ आहे तुझ्यासाठी? हा वाण्याचा हिशोब नाहीये. मी इकॉनॉमिक्स ग्रॅड आहे. मी इथे कुठल्या हेतूनी आलोय आणि त्याचं काय महत्व आहे हे तुला वेगळ्यांनी सांगायची गरज नाहीये. तू ही सीए करतेस, उगाच सेंटिमेंटल होऊ नको. अँड इट्स अ फॅक्ट, तुमचं जग आणि माझं जग कम्प्लिटली वेगळं आहे. मी तुमच्या जगाचा भाग कधीच होऊ शकत नाही. एक्सेप्टेड. एलियन एस तबकडीतून आलायस? कमॉन यार मिनल, आता तू हे सगळं कुठलं? मुळात मुद्दा असा आहे, तुमचं जग आणि आमचं जग असं काही नसतं. जग एकच आहे आणि आपण सगळे तर एका जगाचा भाग आहोत. आणि बाय द वे, इथे 30 दिवस नुसता राहिलास म्हणजे जिंकलंस असं नसतं. हे बघ, माझ्या तुझ्याशी भांडायचं आता मुळीच त्राण नाही. डब्यात पेज पाठवते, ती खा आणि त्या गोळ्या घे. मेला सर तुझ्या जगातले लोक येऊन म्हणतील आमच्या जगात मेला. नाही, मी ब्लड टेस्ट नंतर ठरवतो. मर तिकडे. ए, आणि मला माहितीये तुमच्या गावात वारा खूप वाहतो, पण ही सिक्रेट सिक्रेटच ठेव. क्या बोलने का यार अभी, क्या साहब, कल 1200 में लिया, आज 900 में बेच दिया, घाटे का सौदा हो गया ना साहब. ए, तू अपना काम कर ना, ज्ञान मत बांट. मैं कभी घाटे का सौदा नहीं करता. पैकिंग हो गया तो निकल. हाँ बस हो गया साहब. साहब वैसे 2-3 आदमी लगे उठाने के लिए, कुछ खुशी से दोगे तो? अरे नहीं हूँ खुश तो क्यों दू. चल जाए ना, दिमाग खराब मत कर. गुस्सा क्यों हो रहे हो साहब, जबरदस्ती थोड़ी ना की यार, पानी भी नहीं पूछो. चलो भैया उठा लो, चलो निकलो यहाँ से. अरे चलना जल्दी, कितना टाइम लगा रहा है, उठाओ. ₹700 झाले. सर हे तुमचे रिपोर्ट्स
नॉर्मल आहेत, काहीच नाहीये. काहीच नाही सांगायचे एवढे पैसे घेतले. त्यापेक्षा काही झालं असतं तर बरं वाटलं असतं. उद्याची सकाळ दाखव देवा. आदित्य. येस सर. पुन्हा दांडी मारली सर, पगार कट. सॉरी सर. सर ऍक्च्युली खरंच खूप आजारी होतो, तापाने फणफणलो होतो. इट्स ओके, ही चावी. आज रात्री दुकान तुला बंद करायचंय, मी लवकर घरी जातोय. आणि हो, उद्या सकाळी तुला लवकर यावं लागेल, दुकान लवकर उघडावं लागेल. सेलचा शेवटचा दिवस आहे, खूप गर्दी असेल. ओके कोणी गेलं का? नाही, फटाक्यांचा आवाज ऐकवायला म्हणून विचारलं. वाडीतली तीन पोरे एका फटक्यात पास झाली आहेत दहावीत. अरे वा, बोर्डात आली. 41%, 47% आणि 54%. मग त्यात सेलिब्रेट करण्यासारखं काय आहे? म्हणजे काय, जाऊ दे, तुला नाही करणार. तू जेवला? नाही. कडबा पाठव घरी, किंवा घरी येतोस का जेवायला? म्हणजे बघा, तुला आमच्या जगात यायचं असेल तर, नाहीतर मी डबा पाठवते. हे मी काय अमरीश पुरी किंवा गुलशन ग्रोवर सारखं दिसतो का? दिसत नाही, पण तसाच आहेस, क्रूर. येतो मी, कपडे बदलून येतो. ओके. नाही येत आप. रंगीबेरंगी गोळ्यांनी कमाल केली. आत इंद्रधनुष्य तयार झालं असेल. गर्लफ्रेंड आहे, तुला सहन करणं सोपं नाहीये. नाहीये. तुझा आहे? होता, सेम तुझ्यासारखा क्रूर. मग? मग काय, सेम ओल्ड क्लिशे. आमचं वेगळं, तुमचं वेगळं. आमचं जग, तुमचं जग, यु नो. मला अजूनही कळत नाही की इथली लोक एवढे कमी पैशात कशी जगतात. जगतात तर जगतात, खुश असतात बऱ्यापैकी. खुश असण्याचा आणि पैशाचा काय संबंध? ऑब्विसली आहे. मी लोकांच्या पायामध्ये बूट घालून 4,000 रुपये कमवतो, त्यानंतर मला असं वाटतं की जरा बरं आयुष्य जगावं, त्यामुळे एक एअर कूलर विकत घेतो. दुसऱ्या दिवशी आजारी. इथे जगायचं असेल तर आजारी पडायचं नाही. विश्वास असताना तर 200 रुपयात काम झालं असतं, पण नव्हता ना. कसा ठेवणार विश्वास? कशा होत्या ते गोळ्या? हिरव्या, निळ्या, काळ्या, पांढऱ्या, लाल? अरे आम्ही असेच बरे होतो, गोळ्यांनी नाही तर विश्वासाने. अप्रतिम. ए बाय द वे, ते डॉक्टरचे 200 रुपये कोणी दिले? घेतले नसतील किंवा दिले असतील कोणीतरी गोळा करून. इथे असंच असतं. आणि त्या दिवशी तू नाही का आबांच्या मैताचं सामान आणलंस? भीशी समज. मी कॉलेजमध्ये असताना माझी पॉकेट मनी 12,000 रुपये होती, आणि आता 4,000. खूप कमी असतात 4,000 रुपये. माझा स्टायपेंड 3,000 रुपये. अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाहीये. आय एम सॉरी. हे बघ, तुला ना मुळात माझा मुद्दाच कळत नाही. एक मिनिट. मुद्दा एवढाच आहे, कंटेंटमेंट इज नॅचरल वेल्थ, लक्झरी इज आर्टिफिशियल पॉवर्टी. अरे कसली लक्झरी? सध्या तरी थोडी भाजी एक्स्ट्रा दिली तर तीच काय ती लक्झरी? आणते.
वाह वॉच मस्त आहे. वॉटर प्रूफ आहे ना. हो बाय द वे फक्त 5 दिवस राहिलेत. आदित्य बेट जिंकणार. इट्स नॉट ओव्हर टिल इट्स ओव्हर. आदित्य येईपर्यंत जिंकणार ना. हो 5 दिवस आहेत अजून. चिक्कार वेळ आहे. चल ते मागचं काढ. मी शिकवत होतो. तुम्ही पण मला जमेल ना. काढ काढ पण जमेल ना मला. म्हणजे काय ते लांब मला जमेल काय कधी. शाबास. अरे गाबरू. अरे मुंका घालते का. पाय मार. ये कंबर वर गे. कंबर वर गे. शाबास शाबास. सोडा सोडा. जा तिकडे जा तिकडे. टाटा करता. अरे काय करताय. अशाने जीव जाईल ना माझा. अरे एवढा पोहत नाही का आला सत्ता. चल पर. नाही नको. मी तिथे जाऊन पाय मारतो. नको नको. परत जाशील. नाही नाही नको. इसकी फ्लेक्सिबिलिटी बहुत अच्छी है. ये आहिस्ता आहिस्ता आपके पैर का शेप ले लेगा. राइट. एक्सक्यूज मी. एक मिनट. मुर्गन भाई. ये कस्टमर को दिखे ना सर. मैं वहां पे अटेंड कर रहा हूँ. ये दोनों ट्राई करो. यस मैम. क्या हुआ साहब. ये लिमिटेड एडिशन है. 50% डिस्काउंट. एक्सक्यूज मी. अरे मुर्गन अमित दिसत नाही कुठे. आजच लेट यायचं होतं त्याला. फोन कर उसको. साहब सुबह से 4 बार फोन कर चुका हूँ. एक बार भी फोन नहीं उठाया. परत फोन कर. हाँ करता हूँ. कितनी बार फोन करूँ. नहीं नहीं भाई थैंक्स. अरे एक दिवस जबाबदारी दिली तुला तर तीही सांभाळता नाही आली. रोज तुझ्या समोर बूट घालून बघायचा ना तो. तर मला एकदाही सांगता नाही आला. अरे काय काम करता रे तुम्ही. फालतू गिरी नुसती. सर मान्य करतो. मी तुम्हाला सांगायला हवं होतं. तो अधून मधून ते बूट घालून बघायचा. पण मला खरंच वाटलं नव्हतं की तो या थराला जाईल. सॉरी चूक झाली. अरे सॉरी काय सॉरी. 15,000 बूट होते ते. तुझी लायकी आहे का. 4,000 पगार आहे तुझा. तुम्हाला माहिती आहे माझी लायकी. माहिती आहे तुम्हाला. लायकी दिसतेच आहे ना. तुझ्यावर तुझ्या घरच्यांचंही कळत आहे. सोडून दिलेला. माझ्यावर माझ्या घरच्यांची लायकी कळतीये. हे बघा हे बघा हे बघा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही अमित कुमारला ते शूज घालताना पाहिले. तुम्हाला माहिती आहे त्यांनी ते बूट चोरले. मी मान्य करतोय माझी चूक झाली. त्याकरता मी सॉरी बोलतोय. तुम्हाला घरच्यांना इन्वॉल्व करायची काय गरज आहे. अरे तुझ्या घरचे देणार का. 15,000 मी चोरलेत बूट. मी चोरलेत बूट तुमचे. जो कोणी या दुकानात येतो उठसूट माझी लायकी काढून जातो. तुमची लायकी काढून मी चूक करून च्या करून तू माझी लायकी काढतोस. आणि वर आवाज चढून बोलतो. मग काय करायचं. बघतोस तुला. हात लावायचं काम नाही. दुकान सकट विकत घेईन तुला. अहो पण मी काहीच केलं नाही. अरे चल. अहो सर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा ना. मला शहाणपणा शिकवतोस. चल. मला काय खोटं बोलणार आहे. तर त्यांच्यावर हात उचलतोस आणि वर बोलतोस. अरे बसवा आत मध्ये. हवालदार एकदा त्याला विचारून घ्या. इथेच संपवायचं मॅटर की येतोय ठाण्यावर. पण माझी काहीच चूक नाहीये.
आया असेल ते देऊन टाक, नाहीतर रात्रभर कस्टडीमध्ये राहावं लागेल काय. ठीक आहे ठीक आहे जा, आणि परत असलेली लफडी करायची नाही काय जा. अमित कुमार का घर यही है. वो तो चला गया. चला गया कहाँ? सुबह ही निकल गया, बोरिया बिस्तर बांध के चला गया वो. पॉलिटिक्स घुसवायचं नाही वाडीत, कळलं काय? लाईन क्रॉस करायची नाही. बघूया कोण काय करत ते. ए भाई, टाइम आलाय आता, दाखव. हा बघ, भाडोत्री पहिलवान आणलाय. काय रे दादा? भाई उठा दादा, उठा दादा. ए बघून घे, सोडणार नाही. बोललो होतो ना याच्या फिजिक्सवर भरोसा होताच आपल्याला. आदित्य जेवून घे, तुला वाढू लगेच. नाही नकोय मला. हे बघ नंतर थंड होईल, आता गरम. बोललो ना, नकोय. असा जेवणावर राग काढणार आहेस का आता? जातोय मी, मला नाही जिंकायचंय कुणाशी. माहित नाही का आज आईची खूप आठवण येते. ठरलंय माझं, तुझ्या आईचे पैसे मी नाशिकला गेल्यावर ट्रान्सफर करेन. तुला वेड लागलंय का? लागलं नाही तर लागेल, इथे राहिलो तर नक्की लागेल. काय येतं काय मला मिनल? मला काहीच येत नाही. धड घरातला नळ पण दुरुस्त करता येत नाही मला, त्याकरता पण म्हातारे काका लागतात. पायातली चप्पल नीट करायची असेल तर चांभार तो संते ऍटलीस्ट मडकी विकून स्वतःचे पैसे कमवतो यार. आणि मी आय एम गुड फॉर नथिंग यार, आय एम गुड फॉर नथिंग. स्वतःचा स्वाभिमान बाजूला सोडून लोकांच्या पायामध्ये बूट घुसवून विचार केला की नोकरी करावी, तर त्यावरनं पण मला काढून टाकलं गेलं माझी काहीही चूक नसताना. असं वाटलं ज्याची चूक आहे त्याला पकडावं आणि एक मुस्कट ठेवून द्यावी. पण त्याच्याही घरी गेलो तर असं वाटलं की कदाचित त्याची काहीच चूक नाहीये. तुला माहितीये नाशिक मध्ये असताना ना एक फोन कॉल केला ना तर पोलीस धावत यायचे माझ्या घरी. एक फोन कॉल केला तर असटपल्या मारत होते ग मला, मुस्कटात ठेवून दिली माझ्या. इट्स व्हेरी इन्सल्टिंग विनल, एवढं हतबल मला कधीच वाटलं नाही. हॅपीनेस नाही नाही नाही, ती कंपनी आजोबांनी उभी केली आहे आणि ते बरोबर म्हणत होते, माझी अजिबात लायकी नाहीये. होऊ दे त्यांच्या मनासारखं, जातो मी. आधी ते जाणार तर तू होतासच, तू थोडी नाही ते कायमचा थांबायला आला होतास. पण तू हरून परत गेलास तर तुझ्या आजोबांना अजिबात नाही आवडणार ते. हा पण तू जिंकून परत गेलास तर ते नक्की खुश होते आणि या सगळ्यावर ना वेगळ्याने बेट लावायला तयार आहे मी.
तुला अजूनही कळत नाहीये. आदित्य तुला कळत नाहीये, एवढ्या क्षणी हरणारेस तू. इथे ना हातावर कमवून ताटावर वाढणारी माणसं जगतात. ज्या दिवशी कमवतात त्या दिवशी जेवतात, ज्या दिवशी नाही कमवत उपाशी झोपतात यार. पण हार नाही मानत, सकाळी मस्त पैकी उठतात, छानशी स्माईल करतात आणि पुन्हा कामाला लागतात. तू खूप भारी आहेस कमिनल, मस्त बोलतेस, इथे राहतेस, काम करतेस, अभ्यास करतेस, शिकतेस, सीए करतेस, स्वतःचे पैसे स्वतः कमवतेस. मला ना तुझ्याविषयी खूप खूप आदर वाटतो मला तुझ्याविषयी. आदित्य माझा ना खूप विश्वास आहे फ्री विलवर, पण आता माझी इच्छा आणि अपेक्षा एवढीच आहे की तू नको जाऊस यार. उद्या सकाळी माझ्या बाल्कनीच्या खालून जाताना तुला पाहिलं ना तर मला फार आवडेल, कळलं का? आता जेवण घे. मिनल, मी 2 मिनिटं एकटा राहू शकतो प्लीज? ठीक आहे. अरे आदित्य भाई, सकाळ सकाळ कुठे? स्टँड वर, घरी जायचं जरा अर्जंटली. अरे मग आपण सोडतो ना, आपला ट्रक आहे. अहो नाही, मी जाईन. अरे नाही नाही, आपण सोडतो. ये खरं इधर, आणि तू मागे लटक. चल चल. अरे चल ना भाई. अरे आपण सोडतो ना तुला फटाफट. हा चल, चल भाई. दे बॅग, दे बॅग, दे. मी खरंच गेलो असतो आपला आपला. अरे आपला ट्रक कधी कामाला येणार? आता चलायचं. हा पहिला स्टँड वर घे, मग जाऊ पुढे. ए आदित्य, दे जरा कापड दे. सॅनिटायझर हवाय तुम्हाला? किती वेळा घासणार ते? तुम्हाला प्रॉपर बूट्स आणि ग्लव्हचा सेट नाही मिळत काय? कशाला विषय काढतो तू आता? अरे 5 जणांना मिळून 1 पेर मिळते. मग आदित्य भाई तुला सांगतो, 24 तास कचऱ्यात काम करतो ना तेव्हा तो वास येणं डोक्यात एकदम फिक्स आहे. आता फुलं असतात ना, फुलं कशी कोमसतात, कुसतात, कचरा होतो, मग त्याचा कुजलेला वास येतो. फ्रेश फुलांचा वासच येत नाही आपल्याला. काय हे दोन ढकलले ना मग सगळे वास यायला लागतात. सवय लागली ना आता. काय रे, तू खेळतो की नाही लॉटरी? अहो मला साधं हाऊसीचं तिकीट नाही लागलं कधी, लॉटरी कुठली लागते? आपण खेळतो, दर सोमवारी लॉटरी घेतो, गॉड समोर प्रे करतो, शनिवारी नाही लागली की सोमवारी परत घेतो. काय होप लागून राहिली ना की जगणं सोपं होऊन जात. या शनिवारी लागेल? लागलाय ना माझा हात. हात कापून घरात ठेवी ना.
देवभेट ठेवून तुला दरवाजा का नाही उघडला? किती वेळा नॉक केलं? अक्कल नाहीये तुला? एक मेसेज नाही करताय? इथे नसता असता अख्ख्या कोळीवाड्यात कुठे कुठे शोधलं असता मी तू? मी पाहताना तुला कळले नव्याने मला, धागा मनांचा असा हळुवार मी जोडला. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही करत. अरे नाही, नॉट एट ऑल, प्लीज जॉईन मी. शुअर? या प्लीज. बऱ्याचदा पाहतो मी तुम्हाला इथे, पण कधी बोलणं नाही झालं आपलं. आदित्य विक्रम, तुम्ही इथेच राहता? हा राहतो समोर तिथं. हो अच्छा. पण घर इथे आहे माझं, दॅट्स माय हाऊस. सध्या राहत नाही मी तिथं, तरी तेच माझं घर. आता मी राहतो ते मी बांधलेलं माझ्या मुलांचं घर, आणि हे माझ्या बापानं बांधलेलं माझं घर म्हणून येतो. तू जातोय ऐकला? हो मी एकच महिन्यासाठी आलो होतो. ओके, सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? मजा आली. काय मिळालं काय गमावलं काही हिशोब नाही लागत. हिशोब लागणारच नाही. जमा खर्च असा टॅली होतच नाही इथे. घेतोयस? नाही मी पित नाही. ओके, हॅव विश. आय एम व्हीगन. ओ नियम. स्वतःच्या नियमात अडकले असत. तुलाच थोडा वेळ लागते. तोड. चेअर्स फॉर दॅट. मेमरीज आहेत त्या कोळीवाड्यात, आणि आता तो रिडेव्हलपमेंट करायचा चाललाय. रिअली?
हो अच्छा ओए ओए हळदीत नाचायचं सोडून इथे गप्पा मारत काय बसलाय तुम्ही जाओ बाबा मी येतो काय बोलत होते सल्ला देत होते म्हणाले कधीतरी स्वतःचा नियम तोडून बघ काय ठरवलंस मग अरे वा क्या बात है कस वाटत गिळगिळत आहे पण सॅटिस्फाईंग हा कुठला मासा आहे बोंबिल म्हणतात त्याला प्रॉन्स हवेत का तुला आणू कुठे गेले कॉल सेंटर गेली परत बाईकवाल्या सोबत
मोठी रूम खास तुमच्यासाठी. या ए तेंडुलकर थांब, चालत साहेब द्या चावी द्या. यांना विचारा हवं तर हे राहिलेत एक महिनाभर. या या या, खूप लक्की रूम आहे. या अरे थांब 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 थांब, तू सांगितलं नाहीस तरी कळलं आम्हाला. अरे ज्या कंपनीचे पाईप घेऊन फिटिंग करतो त्या कंपनीच्या मालकाकडनं भाडं घेऊ. म्हणूनच नाही सांगितलं, आधी सांगितलं असतं तर असेच वागलं असतात ना 30 दिवस. अहो म्हात्रे काका, मी फक्त तुमचा भाडेकरू होतो आणि हे त्याचं भाडं आहे. ठेवा. नाही नाही, घ्या घ्या. मग या की पुण्यांदा भारनं देता राहायला. हो येईन ना, चला येतो. काही उदाहरणे होते कशात, काही पैसा पाई काय भाई चाललास? हो सुमडीत कळती काय, येताना हाय नाही जाताना बाय नाही. अरे नाही नाही तसं नाही, खरं सांगितलं असतंस ना तर खाली फुकट आपल्या राण्यामध्ये तुला खेचलात नसतं. अरे पण त्यामुळे माझ्या फिजिक्सचा वापर तरी झाला. हा चला येतो. येशील ना पुन्हा? एलियन आहे का मी? एकाच जगात राहतो ना आपण. हो ना. येईन, चलायचं. फ्रान्सिस काका. अरे आदित्य भाई, हे बघ लॉटरी लागली आपल्याला पहिल्यांदा 10,000 रुपये. अरे काय सांगताय, अजून मधून येत जा नाहीतर खरंच हात कापून घेईन. दारू कमी पीत जा जरा. नाशिकला पोचलो की कळतो. चल बाय बाय. ही गाडी कोण आहे? फ्रान्सिस ग्रँड फादर वाटत. कॉंग्रॅट्स. तुम्ही असे अचानक फोन? नाही काही नाही, जिंकलास तू. तुम्हाला चांगलं माहिती होतं ना कुठल्याही केस मध्ये तुम्ही हारणार नाही. काय जिंकायचं वय आहे तुमचं, पण हरण्यातली मजा कळायला वेळ जावा लागेल. तुला आजोबा व्हावा लागेल. किती वाजले? स्वस्त आहे पण वेळ करेक्ट दाखवतो. 2 निघायला हो. पुढे बसा, मी गाडी चालवतो. मालक मागे बसा. होय सर. बरोबर न्यायचं का? लवकरच. बाय द वे तुम्हाला कसं कळलं मी इथे? तुला काय वाटलं केळा फक्त तुझा मित्र आहे?
काय रे? एकच मिनिट, मित्राचा मेसेज आहे. भैया माफ कर देना, मैं जानता हूं आप पर क्या बीती होगी. मुर्गन सर ने सब बताया मुझे, पर भैया उसी दिन मौका था मेरे पास, या तो इस पार या तो उस पार. तो मैं जमुना को भगाकर गांव ले आया, शादी कर ली उसके साथ. हमारे यहां जूतों का बहुत इंपॉर्टेंट होता है, आपने तो सुना ही होगा, जूते दो पैसे लो. तो मैं ऐसे में फटे जूते पहनकर कैसे चला आया था, नाक ना कट जाती सालियों के सामने. जूते कुछ 15,000 के थे, मैंने साहब से बात कर ली है, कह दिया उनको कि थोड़े थोड़े करके पैसे उनको पूरे दे दूंगा. मैं फिर से माफी मांग रहा हूं, आप प्लीज वापिस से काम पे लग जाइए. वैसे तो मैं मैसेज करने वाला था, पर सोचा गांव में पानी नहीं है, 4G तो है ही. सही में हो सके तो माफ कर देना. अबे अमित कुमार चल, माफ कर दिया. शादी में तो तूने नहीं बुलाया, लेकिन गिफ्ट तो बनता है ना. तेरे साहब के जूतों के पैसे मैं दे दूंगा, सालों से वहां पे काम कर रहा है, इस साल का बोनस समझ के रख ले. और कॉन्ग्रेचुलेशन. चलो चले सर. या चलो. Ya, ale ya, ale ya, ale ya, kuhi wa ale ya, 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 ale